आणि थेट जाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या संवाद साधतात। असं आहे की कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर हे सांगितलं की काही विविक्षित जे ट्वीट्स की जे मोठ्या प्रमाणात एक प्रकारे असंतोष तयार करणारे होते ते ट्वीट माझे नाहीत, हे चुकीचं हँडल आहे, आम्ही त्याच्यावर कारवाई करतो असं सांगितलेलं आहे। आम्ही जरूर माहिती घेऊ की त्याच्यावर नेमकी काय कारवाई झाली। आज कर्नाटक और महाराष्ट्र के सीमावर्ती भाग में जो कोई प्रश्न चल रहे हैं उसके ऊपर महाराष्ट्र एकीकरण समिति ने एक आंदोलन रखा था, लोकतांत्रिक आंदोलन था, किंतु कर्नाटक की सरकार ने उसको परमिशन नहीं दी। हमारे यहां से भी कुछ नेता वहां जाना चाहते थे, उनको भी परमिशन नहीं दी गई। तो हम जरूर इसके ऊपर कर्नाटक की सरकार से बात करेंगे, कर्नाटक के मुख्यमंत्री जी से भी बात करेंगे, क्योंकि दोनों राज्यों ने तय किया है कि आवाजाही पर कोई रोक नहीं है और शांतिपूर्ण अगर आंदोलन हो रहा है तो उसको भी रोकने का कोई कारण नहीं है। हम हमारे सीमावर्ती मराठी भाई बहन जो है उनके साथ हमारी सरकार खड़ी है। सर, वहाँ जो सीएम के ट्वीट को लेकर विरोधाभास की बात आ रही है, देखिए वहाँ के सीएम साहब ने गृहमंत्री जी के सामने स्पष्ट रूप से कहा है कि ये जो ट्वीट्स थे वो फेक हैंडल से किए गए हैं, वो उनके नहीं है, उनके ऊपर वो कार्रवाई भी करने वाले थे। क्या कार्रवाई हुई हम जरूर पता करेंगे। सर, उन्होंने ये भी कहा था कि ये जो ट्वीट है वो गलत था, परंतु इसको डिलीट क्यों नहीं किया गया, अब तक ऐसा विरोधी का भी कहना था, क्या कहेंगे? मुझे ऐसा लगता है मैंने इसका जवाब दे दिया है, जब फेक हैंडल है तो वो कैसे डिलीट करेंगे, उन्होंने उसके कंप्लेंट दी है। फेक हैंडल चल रहा है, अभी तक डिलीट नहीं किया, ये आरोप लगाया है अशोक चौहान। सर भाई, अशोक चौहान कुछ भी आरोप लगा मैं थोड़े जवाब दूंगा, उसका जवाब तो उनको देना है। सर, आज बघितलं की विरोधी पक्षांनी पुन्हा फायर घातला, अनेक नारे त्यांनी जुने स्थानचे दिसलेले, यात नवीन काही नाही की सर? असं आहे की विरोधी पक्ष आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांचा मोर्चा हा नॅनो मोर्चा ठरल्यामुळे ते या ठिकाणी कुठेतरी मला असं वाटतं की आत्मचिंतन करतायत आणि म्हणूनच आपलं अस्तित्व मोठ्या प्रमाणात मीडियाच्या माध्यमातून गेलं पाहिजे असा त्यांचा प्रयत्न आहे। खरं म्हणजे हा मोर्चा मी नॅनो मोर्चा म्हटला तर त्याच्यावर शिक्कामोर्तबच काल एक प्रकारे मराठा मोर्चाचा व्हिडिओ, त्या मोर्चाचा व्हिडिओ दाखवून जो संजय राऊतांनी ट्विट केला त्यातनंच हे लक्षात येत आहे की त्यांचा मोर्चा नॅनो होता, त्यामुळे थोडा मानसिक परिणाम झालेला आहे आणि म्हणून अशा प्रकारे हे सगळं चाललेलं आहे। सर, लोकायुक्त को लेकर सर दीपक सर, मराठा समाज फार मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेलं पाहायला मिळतंय, शिवाजी पोलीस स्टेशनमध्ये याची तक्रार पण दाखल करणार हे होणारच आहे। याचं कारण असं आहे की एकतर मराठा मोर्चा हा कुठल्या पक्षाचा नव्हता, तो मराठा समाजाचा मोर्चा होता। त्या मोर्चाला हीच मंडळी होती ज्यांनी मुका मोर्चा म्हणून अतिशय विभत्स अशा प्रकारे त्याच्यावर आपलं मत व्यक्त केलं, आपल्या पेपरमध्ये छापलं आणि आता पुन्हा तेच लोक त्याचा व्हिडिओ ट्विट करतात आणि मग नंतर मुजोरी करतात की एमव्हीएने तो मोर्चा काढला होता, आम्ही त्याच्यामध्ये होतो। त्यामुळे हे मराठा समाज सहन करणार नाही, असा कोणीही त्याचा राजकीय उपयोग करू नये, तो केला जातो आहे, त्यामुळे साहजिक मराठा समाज याबद्दल आक्रमक आहे। बदल्याची राजनीती असेल किंवा कुठल्या जाणीवपूर्वक आणत असेल तर त्याचा विरोध करू असं अजित पवार म्हणाले। मी कालही सांगितलं की लोकायुक्त विधेयक कोण्या व्यक्तीला नजरेसमोर ठेवून आणलेलं नाही, उद्या लोकायुक्त विधेयकामध्ये ते येत असतील तर आम्ही देखील येतो आणि पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना देखील त्याच्यामध्ये आपण आणलेलं आहे, कारण केंद्रामध्ये ज्या तरतुदी पंतप्रधानांकरता केलेल्या आहेत तशाच तरतुदी माननीय अण्णा हजारेजींनी महाराष्ट्रात व्हाव्या म्हणून एक कमिटी होती, त्या कमिटीने माननीय अण्णा हजारे साहेबांच्या कमिटीने ज्या सूचना केल्या, जो ड्राफ्ट दिला, तो तंतोतंत ड्राफ्ट आम्ही या ठिकाणी मान्य केला आहे।
त्यामुळे कोणालाही नजरेसमोर ठेवून तो केलेला नाही. विपक्ष का कहना है कि ईडी और सीबीआई की तरह लोकायुक्त का प्रयोग करने वाले हैं. खर्चे सोबत सामना अजूनही सुरू आहे. नाही, आमचा कुठलाही सामना नाही आहे, कोणाही सोबत आमचा सामना नाही आहे आणि सामना आम्ही वाचतही नाही, त्याच्यामुळे आम्हाला सामनाबद्दल काही माहिती नाही. सर, लोकायुक्त का मिसयूज करने वाले हैं ईडी और सीबीआई की तरह, इनका विपक्ष का ऐसा कहना है? देखिए, सीबीआई का या ईडी का सबसे ज्यादा दुरुपयोग तो पिछले समय हुआ है, उनकी सरकार में हुआ है. वो तो किस प्रकार से सीबीआई पे कब्जा करते थे और किस प्रकार से उसका काम करते सबने देखा है. मोदी जी की सरकार में कभी भी ईडी और सीबीआई का दुरुपयोग नहीं हुआ है और लोकपाल लोकायुक्त ये जो कानून हम तैयार कर रहे हैं ये तो इतना इंडिपेंडेंट हमने तैयार किया है कि इसमें किसी को दुरुपयोग करने का कोई चांस ही नहीं मिलेगा. सर, एक मिनट. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानभवन परिसरातून नागपूर अधिवेशन सुरू आहे, आजपासून सुरू झालेला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज काय नेमकं सभागृहामध्ये घडलं, वेगवेगळे विषय, सत्ताधाऱ्यांवर होणारे आरोप, या सगळ्यावर देवेंद्र फडणवीस बोलत होते, प्रतिक्रिया देत होते. संजय राऊतांनी जे ट्विट केलं आणि हल्लाबोल मोर्चाचं महारूप दाखवण्याचा प्रयत्न केला त्यावर सुद्धा भाष्य केलंय देवेंद्र फडणवीस यांनी. या व्यतिरिक्तही अनेक मुद्द्यांवर विरोधकांवर टीका केलेली आहे देवेंद्र फडणवीसांनी. नागपूर विधानभवनामध्ये शिवसेनेच्या दोन्ही पक्षांना स्वतंत्र कार्यालय देण्यात आलेली आहेत. ठाकरेंचा पक्ष आणि शिंदेंचा पक्ष यांना वेगवेगळं कार्यालय देण्यात आलंय. पूर्वीचं शिवसेनेचं कार्यालय बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला मिळालंय, त्यामुळे या कार्यालयातील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो काढण्यात आलेत. या ठिकाणी आता बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत. तसंच कार्यालयाबाहेर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचं कार्यालय असा फलकही लावण्यात येणार आहे. सुरुवातीला ठाकरेंचा पक्ष आणि शिंदेंच्या पक्षाला शेजारी शेजारी कार्यालयं देण्यात आली होती, मात्र त्यामुळे कोणताही वाद उत्पन्न होऊ नये म्हणून आता पूर्वीचं शिवसेनेचं कार्यालय बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाला, तर ठाकरेंच्या पक्षाला कार्यालयासाठी नवी जागा देण्यात आलेली आहे. नागपूरच्या विधानभवन परिसरामध्ये शिवसेनेचं एकच कार्यालय होतं, आता ते कार्यालय दोघं एकत्र वापरणार का वेगवेगळी कार्यालयं दिली जाणार याविषयी गेले दोन दिवस खल सुरू होता. बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांना वेगवेगळं कार्यालय देण्यात आलं आहे आणि बाजूबाजूला कार्यालय देऊन वाद होण्यापेक्षा वेगवेगळ्या ठिकाणी या दोन्ही पक्षांना कार्यालयं दिली गेलेली आहेत. जुनं जे शिवसेनेचं कार्यालय होतं ते बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला दिलं गेलं आहे. इकडे पिंडोलीकरणच्या माध्यमात जी काही कामं होती त्याची खूप जराशी उशिरा सुरू झाली, परंतु आज म्हणजे सकाळचं आमचं कामकाज झाल्यानंतर आम्ही आता जे काही आपल्या इकडे लागणाऱ्या काही गोष्टी आहेत त्याची पूर्तता करतोय. जुनं जे विधानभवन परिसरातलं शिवसेनेचं कार्यालय होतं तिथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते आमदार बसतील आणि त्यामुळे तिथून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे फोटो हटवण्यात आलेले आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचे फोटो तिथे लागतील आणि वेगळं कार्यालय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला देण्यात आलं आहे, त्यामुळे तिथे सुद्धा तयारी सुरू आहे. कार्यालय सज्ज केलं जातं आहे दोन्ही पक्षांचं, त्याची दृश्य आपण बघतोय. जुन्या शिवसेना कार्यालयामधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं कार्यालयातलं सामान शिफ्ट करण्यात आलेलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला विरोधी पक्षांच्या रांगेत बराक 5-6 या नंबरचं कार्यालय देण्यात आलेलं आहे. की ज्या आमच्या अधिकारी वर्गांबरोबर म्हणजे जे ऑफिसमध्ये कामं करणारी जी लोक आहेत त्या लोकांनीच त्यांचे संपूर्ण कामं आत्तापर्यंत जी कोण दोनदा एकदा निवडून आलेली लोक असतील यांच्यामध्ये जास्त एकदा दोनदा निवडून आलेली लोक आहेत ही, आणि त्यांनी अशा पद्धतीने त्यांच्याशी वागून त्यांना बाहेर काढणं आणि अध्यक्षांनी देखील त्यांच्या बाजूने निर्णय देणं ही अत्यंत चुकीचं आहे. याला मी म्हणेन की या लोकांना की खाल्लेल्या घराचे वासे मोजणं अशा पद्धतीने त्यांची वृत्ती आहे. हिवाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक झाले.
विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. महापुरुषांचा अवमान सीमावादावरून संतप्त प्रतिक्रिया विरोधकांकडून उमटत होत्या. राज्यातून गेलेल्या प्रकल्पांवरूनही विरोधकांनी हल्लाबोल केला. राज्य सरकार विरोधात मवियाने जोरदार घोषणाबाजी केली. विधान भवनाच्या पायऱ्यांवर ही जोरदार घोषणाबाजी विरोधकांची सुरू होती. पहिल्याच विरोधकांच्या रांगेमध्ये सगळे मवियाचे दिग्गज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आपल्याला बघायला मिळत आहेत. अजित पवार स्वतः, अशोक चव्हाण आहेत, धनंजय मुंडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देखील या आंदोलनामध्ये सहभागी आहेत. बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याला कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकारल्याचे पडसाद आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बघायला मिळाले. कर्नाटक सरकार हाय हाय अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. बोंबईंसमोर झुकलेल्या महाराष्ट्र सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात असल्यानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसमोर सांगायचं सामंजस्याची भूमिका घेऊ. मात्र बेळगावात मराठी लोकांची धरपकड सुरू करायची, तिथले मुख्यमंत्री वेगळी भूमिका घेतात अशा शब्दात विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला. लोकसभेचे खासदार यांनाच बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्ही इकडे यायचं नाही, त्याच्यातनं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि काहींची धरपकड देखील तिथं सकाळपासून सुरू झालेली आहे. म्हणजे तुम्ही गृहमंत्र्यांच्या समोर एक बोलता आणि मुख्यमंत्री मात्र वेगळी भूमिका त्या ठिकाणी तिथं घेतात, हे महाराष्ट्राला समजलं पाहिजे. की आज जो महाराष्ट्र एकीकरण समितीनं तिथं मेळावा ठेवलेला होता त्यांचं व्यासपीठ सुद्धा ताब्यात घेतलं गेलेलं आहे. जे आपले माने म्हणून धैर्यशील माने खासदार आहेत यांना प्रवेशबंदी केलेली आहे आणि अशा पद्धतीनं दादागिरी. एकीकडं बोंबई देशाचे गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एक भूमिका मांडतात आणि कर्नाटक सरकार या भूमिकेला छेद देण्याची भूमिका मांडते. जसं आपण म्हणतो ना चीन सुधारणार नाही, तसे मुंबई आणि कर्नाटकातली माणसं सुधारणार नाही. त्याला न्यायालयानं आता छेड फटके दिले देण्याची गरज आहे. देशाच्या गृहमंत्र्यांच्या सूचनेला धुटकारलं ही इतकी भयानक त्यांची प्रवृत्ती आहे. ती लोक तिथूनच्या मराठी माणसावर काय करत असतील हे स्पष्ट झालं. अधिवेशन संपल्या आम्ही तिघही एकत्र, माननीय चंद्रकांत दादा, मी आणि खासदार धैर्यशील माने, आम्ही तिघही एकत्र सीमावर्ती भागातील लोकांचा मेळावा घेण्यासाठी त्यांच्या चर्चा करण्यासाठी जाणार आहे. हे प्रकार कायदा सुव्यवस्था आणि याला धरून नाहीत, लोकशाहीला धरून नाहीत. त्यामुळे असं कुठेही होता कामा नये. मग ऍक्शनला रिॲक्शन होऊ शकते हे देखील आम्ही त्या ठिकाणी स्पष्टपणे मांडलं. या सीमावासियांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. राजकारण करायला खूप विषय आहेत ना, त्याच्यात राजकारण करू. आता सीमावासियांचे आपण म्हणाला ठराव करतात, या ठरावाच्या मागे कुठले पक्ष आहेत याची माहिती पोलिसांकडून आमच्याकडे आलेली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोंबईंचं सीमावादाबाबत व्हायरल झालेलं ट्विट फेक असल्याचा निर्वाळा देण्यात आलाय. तसंच केंद्र सरकारकडूनही सीमाप्रश्नी सबुरीचा सल्ला देण्यात आलाय. मात्र विरोधक या वादावर सरकारची पाठ सोडण्यास तयार नाहीत. बोंबईंचं ट्विट जरी बनावट असलं तरी त्यावर कर्नाटक सरकारनं घेतलेले निर्णय हे त्यांचे अधिकृत आहेत. कर्नाटक सरकारकडून दिशाभूल करणारी विधानं करण्यात येत असून महाराष्ट्र सरकारने त्यांचा निषेध केला पाहिजे अशी मागणी अशोक चव्हाणांनी केली. बोंबई यांनी केलेली विधानं ज्या ट्विटर हँडलवर आलेली आहेत ते ट्विटर हँडल फेक असल्याचा निर्वाळा जणू काही देण्याचा प्रयत्न आजच्या वृत्तपत्राच्या बातम्याच्या आधारे या ठिकाणी समोर आलेला आहे. आणि महाराष्ट्राला दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्राला सुद्धा सबुरीने घेण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की महाराष्ट्राने अतिशय ज्याला म्हणू आपण की या विषयाकडे गांभीर्याने पाहिलंच नाही. जे ट्विटर हँडल हे फेक असल्याचा दावा केला जात आहे, मला हे मुद्दाम नमूद केलं पाहिजे की कर्नाटक मुख्यमंत्र्यांचं हे हँडल हे व्हेरीफाईड ट्विटर हँडल आहे आणि त्याचा स्क्रीनशॉटसुद्धा आजही रेकॉर्डवर आपल्यासमोर आपण पाहाल
की त्या सगळ्या ट्विटर हँडल मध्ये अजूनही ते डिलीट झालेले नाही। आपण हे पाहाल की हे कर्नाटक सरकारच्या ट्विटर हँडल्सचा स्क्रीनशॉट या ठिकाणी आजही कायम आहे। जर हे ट्विटर हँडल फेक असतं तर हे ट्विटर हँडलवरचा मजकूर सुद्धा त्या ठिकाणून काढण्यात आला असता किंबहुना त्यातून त्या संबंधित व्यक्तीवर कारवाई करणं अपेक्षित होतं। नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सीमावादावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये झुंपली आहे। यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर देत सीमावादाबाबत दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीची सविस्तर माहिती सभागृहात दिली। तसंच बोंबईंच्या त्या व्हायरल ट्विटबाबतही त्यांनी माहिती दिली। आम्ही तर त्यांना सरळ मुख्यमंत्र्यांना समोर सांगितलं हे तुम्ही ट्विट करताय ते ट्विट चुकीचं आहे। त्यांनी सरळ स्पष्ट नकार दिला हे ट्विट आमचं नाही आणि त्या ट्विट ज्यांनी केलंय त्याची माहिती त्यांना मिळालेली आहे। ती नक्की या सभागृहात मिळेल। त्याच्या मागे कोण आहे, त्या ट्विटच्या मागे कुठला पक्ष आहे याची माहिती मिळेल। बोंबईंनी त्या ट्विटबाबत नकार दिलेला आहे असं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनी सभागृहामध्ये सांगितलं। राज्यात अनेक भागात पेटलेल्या सीमावादावर राज्य सरकारने ठोस पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। सीमावर्ती भागातील गावांकरता आपल्याकडे योजना नसल्याची कबुली देताना त्यांच्यासाठी आगामी बजेटमध्ये विशेष कार्यक्रमाची घोषणा करू अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली। तसंच इतर राज्यात जाण्यामागे सीमावासियांचे जे ठराव झाले ते राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला। इंटेलिजन्स ब्युरोचा रिपोर्ट आणि पुराव्यांचा हवालाच फडणवीसांनी सभागृहात दिला। आज काहींनी गुजरात म्हटलं, काहींनी अजून आंध्र म्हटलं, पण त्याची भाई ज्यावेळेस पार्श्वभूमी बघितली आणि इंटेलिजन्सचा रिपोर्ट बघितला दोनच गोष्टी लक्षात आल्या। पॉलिटिकली मोटिवेटेड होतं, काही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी बैठका घेतल्या आणि त्यांचे रोल काय होता की आता जतला 2000 कोटी मिळत आहेत ना, मग आपण जर असं केलं तर कदाचित आपल्यालाही या ठिकाणी निधी मिळेल अशा भावनेतनं माझ्याकडे तो पूर्ण रिपोर्ट आहे इंटेलिजन्सचं। तिथे काय काय भाषणं झाले ते आहे। दोन गोष्टी लक्षात येतात की एक तर सीमावर्ती भागातल्या गावांकरता आपल्या काही विशेष योजना नाही आहेत आणि त्यामुळे सीमावर्ती भागातल्या गावांना असं वाटतं की कुठेतरी आम्ही विकासापासून वंचित आहोत, म्हणून सगळा जो आपला सीमावर्ती भाग आहे तो कुठल्याही राज्याची सीमा असो त्या ठिकाणी एक विशेष कार्यक्रम हातामध्ये घेतला पाहिजे असं मुख्यमंत्र्यांचा आणि आमचा मानस आहे। त्या संदर्भातली योजना तयार करून आम्ही बजेटमध्ये तशा प्रकारची योजनाही घोषित करू। महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा आज बेळगावात होणार होता, मात्र कर्नाटक सरकारने अचानक या मेळाव्याला परवानगी नाकारली आणि थेट जमावबंदीचे आदेश लागू केलेत। तसंच महाराष्ट्रातील मंत्र्यांनाही बेळगावात येण्यास बंदी घातली। या सगळ्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातून मविया नेत्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते बेळगाव सीमेवर पोहोचले। तिथे आधीपासूनच बंदोबस्तावर असलेल्या कर्नाटकी पोलिसांशी मविया नेते आणि महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकर्त्यांची झटापट झाली। अखेरीस वादानंतर सगळ्याच कार्यकर्त्यांनी कोगनोळी या टोलनाक्यावर ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली। आंदोलनादरम्यान बेळगाव सीमेवर पोहोचलेल्या मवियाच्या हसन मुश्रीफ आणि संजय पवार यांना महाराष्ट्र पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि घटनास्थळावरून काही अंतरावर सोडून दिलं। साहेब काय सांगाल, एकंदरीत दोन्ही पोलिसांची भूमिका काय वाटते? आम्ही 19 तारखेला जाहीर केलं होतं, आम्ही महामेळावा जो आहे कर्नाटक भाषी कर्नाटक प्रदेशातील आपल्या मराठी भाषिकांना घेतलेला त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही शांततेने जाणार आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही जात होतो। तर आम्हाला आणण्यात आलं, माझ्यावर लाठीपाल फेक करण्यात आली। साहेब कर्नाटक पोलिसांचा निषेध जितका केरळ तितका थोडा आहे, तर माझ्यावरही जर कारवाई होत असेल तर 65 वर्ष मराठी भाषेवर काय आणणे अत्याचार होत असतील। आज त्यांच्या महामेळाला परवानगी दिली नाही, त्यांचा मंडप उकडून फेकला, स्पीकर जप्त करण्यात आला, या सगळ्या निषेधाच्या गोष्टी आहेत। म्हणजे अमित शहाच्या समोर ठरलेलं असताना सुद्धा वासुदेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशात कुठेही जाण्याबिण्याची परवानगी आहे, शांततेनं आंदोलन करण्याची परवानगी आहे, रस्त्यावर उतरण्याची परवानगी आहे, असं असताना कर्नाटक सरकार जी गळचिपी करते ती निषेधारी आहे। ही दडपशाही म्हणावी लागेल, ही दडपशाही आहे, दादागिरी आहे। पण महाराष्ट्र पोलिसांनी सुद्धा तुम्हाला ताब्यात घेतलं, मिली भगत आहे किंवा दोन्ही ठरवून केलं? कर्नाटकच्या पोलिसापेक्षा महाराष्ट्राची पोलिस जास्त होते आम्हाला पहिले करायला आढवायला, ही फार निषेधारी आहे, ही काही चांगली गोष्ट नाही। ज्यावेळेला ती नोटीस द्यायला आली होती मला त्याच आम्ही सांगितलं वास्तविक तुमचा पाठिंबा पाहिजे, तुम्ही असं करता कामा नये। एकूणच तुमच्यावरती लाठीचार्ज झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत, त्याचा उद्रेक होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही।
नाही, मी सगळे शांततेचं सगळ्यांना आह्वान केलेलं आहे, कारण आम्ही महात्मा गांधींचे अनुयायी आहोत, आम्ही आपले आंदोलन शांततेने करू। सध्या हाऊस सुरू आहे, तुम्ही हाऊस सोडून खरं तर नागरिकांच्या साठी रस्त्यावरती उतरला आणि तुमच्यावरतीच लाठीचार्ज होते। नाही, आता हा कर्नाटकचा भाग जो आहे तो माझ्या मतदारसंघापासून सुरू होतो, अनेक गाव माझ्या मतदारसंघामधून मला जावं लागतं आणि अशा लोकांच्या अन्याय होत असताना मी आज अधिवेशनाला गेलो नाही, मी इथं राहिलो आणि हा अत्याचार किती आहे याची कल्पना आपल्या सर्वांना आज आली असेल। मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातली तुम्ही भूमिका सांगणार आहात का? कारण तुमच्यावरती स्वतः उद्या ताबडतोब तुम्ही आम्ही करणार आहे। नक्कीच, या ठिकाणी पाहायला गेलं तर आक्रमक झालेले आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना या ठिकाणी रोखल्याचं पाहायला मिळतं आणि त्याने आक्रमकपणे आता आपली भूमिका मांडली आहे। आपल्यावरती लाठीचार्ज झाल्याचा दावा आहे तो हसन मुश्रीफ यांनी केलेला आहे, त्यामुळे सीमा भागातलं वातावरण आहे ते तापल्याचंच आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटीलसह ज्ञानेश साळके, न्यूज 18 लोकमत, ओंगनोळी, कर्नाटक। बेळगाव मधून एक मोठी बातमी समोर येते आहे। महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते सुधीर चव्हाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय, महिला कार्यकर्त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे। यावेळी कर्नाटक सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांना माध्यमांबरोबर बोलू दिलं जात नाहीये असा आरोप करण्यात येतोय। आम्हाला महाराष्ट्रात घ्या म्हणत कर्नाटक सरकारचा कार्यकर्त्यांनी निषेध केला। कर्नाटक सरकारच्या अधिवेशन काळात दरवर्षी महामेळावा होत असतो, मात्र यावर्षी या मेळाव्याला परवानगी देण्यात आली नाही। दरम्यान जर कुणाला ताब्यात घेतलं असेल तर त्याला आम्ही सोडवू असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत म्हटलं आहे। मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं खासदार संजय राऊत यांच्या विरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे। मराठा संघटनांच्या विविध शाखा या तक्रारी करत आहेत। संजय राऊत यांनी महामोर्चाला नॅनो मोर्चा म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना उत्तर देण्याकरता केलेल्या ट्विटमध्ये आहे, मराठा क्रांती मोर्चाची क्लिप ही महामोर्चा म्हणून दाखवली, संजय राऊत जेलमधून चोर बनून बाहेर पडले अशी प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चा समन्वयक वीरेंद्र पवार यांनी दिली आहे। तर आम्ही संजय राऊत जिथे भेटतील तिथे त्यांच्या तोंडाला काळं फासू अशी प्रतिक्रिया अंकुश कदम यांनी दिली आहे। आझाद मैदानवरती ज्यावेळी उपोषणाला बसली त्यावेळी देखील कधीही त्यांच्याकडे कधीही न बघितलेले हे संजय राऊत सारख्या माणसांनी स्वतःच्या स्वार्थासाठी मात्र मराठा क्रांती मोर्चाचा महामोर्चाचा मोर्चाची चित्रफीत ही काल स्वतःच्या ट्विटर हँडलवरती प्रदर्शित करतात। इतकं निर्लज्जपणे काम करत असताना देखील त्यांची पक्षश्रेष्ठी त्याच्या संदर्भात काहीही बोलत नाहीत आणि म्हणून आज मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्रातर्फे संजय राऊत यांच्यावरती 420 कलमा अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा। राज्यात नुकतंच ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलेलं आहे। मंगळवारी या निवडणुकांचा निकाल लागणार आहे। तत्पूर्वी बुलडाणा जिल्ह्यात 200 जास्त ग्रामपंचायतींवर भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांचा झेंडा फडकेल असा दावा खासदार प्रतापराव जाधवांनी केला। या खळबळजनक दाव्यानं जिल्ह्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे। कुठल्या आधारावर खासदार जाधव यांनी दावा केला असावा याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत। बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास 279 पैकी 200 जास्त ग्रामपंचायती ह्या बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या त्या ठिकाणी निवडणूक आलेल्या असतील। गुजरातमधील सुरतमध्ये भीषण अपघात झालाय। चहाच्या दुकानावर बसलेल्या लोकांना एका भरधाव जीपनं चिरडलंय। यामध्ये सुदैवानं 3 जण थोडक्यात बचावले। चालकाचं जीपवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला। हा अपघात सीसीटीव्हीत कैद झालाय। अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ आहे। पोलिसांनी बेपरवाईनं वाहन चालवल्याप्रकरणी ड्रायव्हर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बुलडाणा जिल्ह्यात मलकापूर रेल्वे स्थानकावर एका मनोरुग्णानं रेल्वे प्रवाशांची चांगलीच धांदल उडवली। हा मनोरुग्ण चक्क इंधनवाहू रेल्वेवर चढला। इंधनवाहू डबे असल्यानं रेल्वे अधिकाऱ्यांचे काही काळ चांगलंच धाबदण आणलं। रेल्वेवर चढलेला युवक हा मनोरुग्ण असल्याचं लक्षात आल्यानं रेल्वे प्रशासनानं मोठी कसरत करत या मनोरुग्णाला खाली उतरवलं। त्यानंतर उपस्थितांनी सुटकेचा श्वास घेतला। यावेळी या मनोरुग्णाला चिखली इथल्या सेवा संकल्प इथं पाठवण्यात आलेला आहे। मलकापूर स्थानकावर एका मनोरुग्णानं धिंगाणा घातला। हा रेल्वेवरच चढला, म्हणजे मालवाहू रेल्वेवर चढला, त्यामुळे
अनेकांची धांदलच उडाली. पुढे नेमकं काय होतं याची भीती दाटून आली. त्यानंतर कशी तरी समजूत काढून त्याला खाली उतरवण्यात आलं. या घडीची महत्त्वाची बातमी आहे, शिनोळेत महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रतिमेळावा होणार आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील उपस्थित राहणार आहेत अशी माहिती मिळते आहे. पोलिसांना गुंगारा देत गनिमी कावा करत बेळगावात ते पोहोचलेले आहेत. महत्त्वाची बातमी आहे, शिनोळेत महाराष्ट्र एकीकरण समितीचा मेळावा होणार आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील तिथे उपस्थित राहणार आहेत. गनिमी काव्याने बेळगावामध्ये ते पोहोचलेत. पोलिसांना गुंगारा देत हा गनिमी काव्याने तिथे पोहोचून हा मेळावा आयोजित करणार आहेत. फिफा वर्ल्ड कप कतार 2022 शेवटच्या दिवशी जिओ सिनेमावर 32 मिलियनहून जास्त लोकांनी हा सामना पाहिला. यामुळे फिफा वर्ल्ड कपसाठी डिजिटल व्ह्युअरशिपनं पहिल्यांदाच सगळे रेकॉर्ड ब्रेक केलेले आहेत. फिफा विश्वचषक कतार 2022 हा भारताच्या डिजिटलवर सर्वाधिक पाहिला जाणारा जागतिक क्रीडा स्पर्धा ठरलेली आहे. 110 दशलक्षहून अधिक दर्शकांनी डिजिटलवर हा सामना पाहिला, ज्यामुळे भारताला फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी सर्वाधिक डिजिटल व्ह्युअरशिप बाजारपेठांपैकी एक बनवलंय. या सामन्याचं स्ट्रीमिंग स्पोर्ट्स 18 बरोबरच जिओ सिनेमावरही करण्यात आलं होतं. जिओ सिनेमानं फुटबॉल सामने पाहणं क्रीडाप्रेमींसाठी खूपच सोपं केलं. घरात बसून प्रवासादरम्यान फुटबॉल प्रेमी या सामन्याचा आनंद लुटू शकत होते. यामुळे जिओ सिनेमाचं ॲप मोठ्या प्रमाणात डाउनलोड करण्यात आलं. 20 नोव्हेंबरपासून आत्तापर्यंत iOS आणि अँड्रॉइड या दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर सगळ्यात जास्त डाउनलोड होणारं हे नंबर 1 ॲप बनलं. जिओ सिनेमाच्या सगळ्या युजर्सना हा फिफा वर्ल्ड कप कोणतंही वेगळं सबस्क्रिप्शन न देता मोफत पाहता आला. फुटबॉल प्रेमींनीही जिओच्या या उपक्रमाचं मनापासून कौतुक केलं. प्ले स्टोअरवर जिओ सिनेमा डाउनलोड केलेल्या ग्राहकांची संख्या जवळपास 10 कोटीपेक्षा जास्त आहे. जिओ सिनेमा ॲपवर वर्ल्ड कपसाठी फिफा नावानं एक खास सेक्शन तयार करण्यात आलं. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. वेगवान बातम्यांसह काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.